कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे चिरंजीव तथा बँकेचे संचालक अभिजित पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला यावेळी उच्च न्यायालयात शेका पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता अभिजित पाटील यांना केव्हाही अटक के होऊ शकते त्यामुळे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या संचालकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कर्नाळा बँकेचे संचालक अभिजित विवेकानंद पाटील यांचा बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी नऊ जून रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिजित पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता उच्च न्यायालयात अमित बोरकर यांच्यासमोर अर्जावर सुनावणी झाली यावेळी अभिजित पाटील यांची बाजू ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांनी मांडली सरकारतर्फे ॲडव्होकेट अमित पालरेचा यांनी अभिजित पाटील यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला अध्यक्ष विवेक पाटील यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे तसे लेखी पत्र दिले आहे त्यामुळे बँकेच्या गैरव्यवहाराशी अभिजित पाटील यांचा संबंध नाही म्हणून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांनी न्यायालयासमोर केला मात्र सहकारी बँकेच्या व्यवहाराला सर्व संचालक मंडळ जबाबदार असते त्यामुळे अभिजित पाटील यांची जबाबदारी नाकारता येत नाही तसेच उच्च न्यायालयाचे अमित बोरकर यांनी स्पष्ट केले आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला या संदर्भात कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिजित पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळून हायकोर्टानेही कर्नाळा बँक घोटाळ्यात सर्वसामान्य ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली आहे दोन वर्षे जेलमध्ये असलेल्या विवेक पाटील यांचा त्यांच्या वाढदिवसाला बॅनर लावून उदो उदो करणाऱ्यांनी आता अभिजित पाटलांचा कर्नाळा बँक घोटाळ्याशी संबंध नाही हेही जाहीर करून टाकावे असे म्हटले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट